श्रोतेहो, आपण ट्यून केले FM 101.7 म्हणजे आकाशवाणी औरंगाबाद, सर्वजनात सर्वांच्या मनात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम फोन फरमाईश. निवेदन सुप्रिया देशपांडे यांचं. हॅलो हॅलो, फोन फरमाईश. हॅलो, हा मी सय्यद युनुस बोलतो मॅम. हा सय्यद युनुस जी बोला. आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना. फोन फरमाईश या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा नमस्कार मॅम. हा नमस्कार. तर मला आज कुरुक्षेत्र या चित्रपटातलं गीत ऐकायचं मॅम. बर बर, कुरुक्षेत्र. हा बंठन चली देखो. काय करता तुम्ही आणि कसे आहेत? थंडी सुटलेली आहे आता, परिस्थिती कशी आहे? हो, थंडी सध्या 4-5 दिवसांनी कसं काय आबळ येऊला राहिलं. ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं हे कुरुक्षेत्र या चित्रपटातलं गीत. फोन केला त्याबद्दल. काही मित्र आहेत मॅडम. हा सांगा. आष्टीची दसरा सागुते राणींचे, गणेश भोवरे, विष्णू भोवरे, सय्यद जलाले, रुकनुद्दीन तंबोलिये, सय्यद आरिफे आणि शेख अकबरे आणि दीपक जाधव. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हो थँक्यू. हॅलो नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलताय? मॅडम मी अण्णा साहेब रसाळ बोलतोय, नऊ तालुका श्रीरामपूर येथून. हा रसाळ साहेब बोला, फोन फरमाईश या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हा मॅडम, आज फार दिवसानंतर फोन लावला आणि गीत ऐकायचंय मॅडम. बर बर, कुठलं गाणं ऐकायचंय? सलामी चित्रपटातलं चेहराच्या देखती हो. खर तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मॅडम, त्या निमित्ताने हे गीत ऐकायचंय. वा 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 वा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या. आणि त्याचबरोबर या गीतासाठी माझे मित्र हे बाळासाहेब देवकर, धनंजय वा, गोविंद पिसाळ आणि सर्व मित्र परिवार देखील ऐकू इच्छितो मॅडम हे गीत. तुमच्या या वाढदिवसाच्या दिवशी ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हा बोला. मी जामीन इनामदार कट्टगेटून बोलतो. हा बोला सर. मला एक भक्ती गीत ऐकायचं आहे. बर. मोहम्मद रफीने गायलेला शोधीशी मानवा राहुरी मंदिरी. अच्छा, काय करता सर आपण? मी इंग्लिश प्रॅक्टिशनर आहे पण सध्या घरीच आहे. हा तर आपल्यापासून जे काही सेवा होऊ शकत स्त्री उपचार मी सध्या करू राहिलो. अच्छा अच्छा. आणि शेर है मैं, अगर आप इजाजत दे तो कहूं. हाँ जी कहिए ना. ये मस्जिद है वो बुतखाना, चाहे ये मानो चाहे वो मानो, मतलब तो है दिल को समझाना, चाहे ये मानो चाहे वो मानो. वाह क्या बात है, सुनते हैं आपकी पसंद का ये गीत. हाँ, जलाल भैया है धारू बिलापुर से, आणि पैठणचे सुरेश जाधव शाहगंज मंडीचे आहे आपले विष्णुदीन तंबोली. अच्छा. आणि बाहुबली फुटले आमचे वरिष्ठ मित्र आहे आणि फार समजा आनंदित भेटतात आम्हाला आणि फार दिवसापासून आमची त्यांच्याशी ओळख आहे. ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. हॅलो. हा बोला, कोण बोलतय? गोडगाव नामदेव चव्हाण बोलतो मॅडम. हा चव्हाण साहेब बोला, काय करता सर तुम्ही? आम्ही काय शेतकरी मॅडम. बर, काय काय आहे आता शेतामध्ये? मग आता काय गहू पेरला, काही हरभर पेरलं थोडंफार. अच्छा. आणि मग आता हे वातावरण थोडस आभाळ येतंय, काही थंडी पडली आहे, काही परिणाम होतोय का पिकावर याचा? हात मग आता येणं मावा पडतो ना पीक गावावर, औषध फवारणी करावच लागते ना. मग चालू आहे का तुमचं काम शेतामध्ये? हा काम चालू आहे आता, काम चालूच राहते शेतीची. एक झालं की एक. ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. नमस्कार. मी भाऊसाहेब नावसाहेब बोलतोय, बदनगर केलं का म्हणताई. हा भाऊसाहेब जी बोला, आपल्या हॅलो फरमाईश या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आधी तुम्हाला नवीन वर्ष सर्वांना सुखात समृद्धी जावं. हा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षाच्या. बोला. मला एक मोहरा पिक्चरचं गीत ऐकत आहे. मोहरा? हो हो. बर, कुठलं गाणं ऐकायचंय या पिक्चर मधलं? नागजे की धारे, मोती की धारे, कोई किया शिंगार, तुम भी कितने दिल भर हो. पिक्चर पाहिलेलं आहे सर तुम्ही? हा ताई चांगलं पिक्चर आहे, पण एकदम आवडतं गाणं आहे, आपल्या आवडीचं आहे. बर 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 बर. आमच्या काय मित्र नाव घ्या. हा सांगा. अक्षय चंदन, चंदन, गणेश भवरे, भागवत वावात, पावलं झिवर. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, फोन फरमाईश. हा बोला. मी गजानन मोरे बोलतो. हा गजानन जी बोला.
मला गाणं ऐकायचं होतं मावरा पिक्चर मधलं गाणं सांगा. नागजरे की धारणा मोती हो की हार ते गाणं ऐकतोय मॅडम. आज मी तुमचे सगळे कार्यक्रम ऐकतो मॅडम. पुढे कार्यक्रम ऐकतो मी. कोणते कोणते कार्यक्रम ऐकायला आवडतात? हा सर फोन करमायचे सगळे ऐकतो मॅडम मी. तुम्ही गाणे ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत फोन केला त्याबद्दल. नमस्कार. विष्णू भवरे बोलतो. हा विष्णूजी बोला. हॅलो फरमाईशच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. अच्छा कशात आपण? छान आहे. ताई आज गीत ऐकायचं होतं. हा कुठलं गाणं ऐकायचं होतं? पिक्चर आहे तेरे नाम. तेरे नाम मधलं. हा गाण्याचे बोल आहे ओढणी ओढकी नाशिव. ताई या गाण्यासाठी मित्रात सय्यद इनुस, दशरथ सागुटे, सय्यद आरिफ, बालूभाऊ तेडे, धनंजय वाघ, बाळासाहेब देवकर आणि माझे भाऊवत गणेश भवरे. अच्छा ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. फरमाईश औरंगाबाद. हो फोन फरमाईश. कोण बोलताय? मी जिताराम बोरसे करवगा तालुका भोकरदन जिल्हा जालना. इथून कशात आहे आपण? आम्ही छान आहोत, मजेत आहोत, तुमच्यासाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. धन्यवाद. बोला आज काय फरमाईश आहे तुमची? आज औरंगाबादचा फोन फरमाईश देणे. मोसंबी नारंगी मधलं जात आहे मी. मोसंबी नारंगी हे मधलं गाणं ऐकत आहे. बर बर. मराठी गाणं ऐकायचंय तुम्हाला? मराठी गाणं ऐकायचं. वा 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 वा. आणखीन काय चाललंय सर तुमचं? हरभऱ्याला पाणी भरतो उभाय बारी मध्ये आता आपलं गपचप करतो. वा 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 वा. म्हणजे एकीकडे तुमचं शेतातलं काम पण चालू आहे आणि एकीकडे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या संपर्कातही आहात तुम्ही. आकाशवाणी. वा वा. त्यामुळे तुम्हाला अगदी काम कसं पटपट होत असेल हे लक्षातही येत नाही का? आम्हाला आता हे थंडी वगैरे पडायला लागली, थोडं आभाळ आलेले, या पिकाला कसं वातावरण लागतं नेमकं? थंडाचं वातावरण असलं तरी चालतं ताई, पण ते गारी नसावी फक्त. आता गारी पडलं नाही काही काल. म्हणजे ह्या वातावरणात काही पिकांवर मावा पडतो असं पण म्हटलं जातं ना? हो मावा तुडतुडे पडतात ना ताई. वा पाहिल्यानंतर शिडकाव पडतो ना औषधाचा. हा त्याच्यामुळे ते पुन्हा आणखी डवलदार होतो ताई. अरे वा खूप छान. अशीच तुमची प्रगती हो आणि ऐकत. हॅलो हॅलो फरमाईश. हो हो फोन फरमाईश. हा मी जवळ काहून बोलतो, तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद आहे. जिल्हा उस्मानाबाद मधून बोलताय तुम्ही? हा यशवंत आळमुटे. स्वागत आहे आपलं. किल्ला तुमचा आलम सिंग म्हणून फोन लावला होता. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. आपला मोबाईल वर ऐकत होता आम्ही, आमच्या रेडिओवर चालत नाही केंद्र. अच्छा मोबाईलचं जे ऍप आहे आपलं न्यूज ऑन एअर ऍप त्याच्यावर ऐकता तुम्ही? वा 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 खूप छान. डायल केला एक नंबर. क्लिअर ऐकायला येतं तुम्हाला स्टेशन? व्यवस्थित क्लिअर ऐकायला येतं का? एकदम एकदम क्लिअर. ताई छान. औरंगाबादचा कार्यक्रम सारेच मनोरंजन असतात. सबरंगचा नियमित ऐकतो मी 99 चा. बर बर बर. फोन असतो सबरंगला काहीतरी लावत होतो मी पहिला. अच्छा हिंदी गाणं सांगायचं ताई? हा सांगा, कुठलंही सांगा तुमच्या आवडीचं. धर्मवीर मधलं गाणं ऐकायचं ताई. धर्मवीर मधलं कोणतं गाणं ऐकायचंय? महबूबा मेरी महबूबा तुझे जान आहे तुझ्या. मित्रांना दोन सांगितले चालते का? हा सांगा सांगा. राजेश दुडके तर जयराम सिंगरकर आणि डॉक्टर नामदेव बुतेकर आहेत बघा. आम्ही सर्व मिळून गाणं ऐकतो. आम्ही आमचं एक श्रोता संघ आहे असा. बर बर. एकामेकाला फोन लावून लगेच सांगतो तुमचं नाव सांगितलं ऐका. अच्छा अच्छा. सांगते आमचं असं असतं. हा म्हणजे सगळे मिळून तुम्ही कार्यक्रमांचा आस्वाद घेता. हा आनंद वाटतो आम्हाला सर्व. ते आम्ही पाहिलं नाही एकामेकाला पण ओळखीत असे फोनवर. अरे वा 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 खूप छान. रेडिओने मित्र तयार केलेले आहेत कामगिरी करतोय आजच्या काळात. वा 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 किती छान बघा बरं. टाकून ऐकता येतो ऍप मध्ये ही एकला सोय केली बघा आमची तुम्ही. हो त्या जास्त आनंद वाटतोय आम्हाला. खूप छान. ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. हॅलो. नमस्कार ताई. नमस्कार. मी मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथून बोलतोय ताई. श्रीराम गोंधळी. हा शिवरामजी बोला. कोण देशपांडे ताई का? हो हो कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. अच्छा हॅलो फोन फरमाईश कार्यक्रमात. मला चित्रपट आहे अमृत मेरे साथी जीवन साथी साथ मे रहना हे गाणं ऐकतं. आणि हेच गाणं माझ्या घरातील मंडळी आहे, उषा गोंधळी, पूनम गोंधळी, युवराज गोंधळी आणि हर्षदा पवार. सगळ्यांना मिळून हे गाणं ऐकत. बर बर बर. काय चाललंय सर आता? मागच्या वर्षी कोरोनाच होता सगळा. हो त्यामुळे आम्ही जागरण गोंधळाचा व्यवसाय असल्यामुळं पूर्णपणे बंद होतो. पण आता तो लॉकडाऊन थोडा कमी झाल्यामुळं आणि ही संख्या सुद्धा कमी झाल्यामुळं अजून संपलेला नाही कोरोना. परंतु
त्यातून आम्ही आता हे शासनाचे नियम वगैरे पाळून थोडेफार आमची जागरण गोंधळ कार्यक्रम सुरू झाले, तो व्यवसाय सुरू झालेला आहे. म्हणजे लग्न सराई पण सुरू झालेले, त्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत आणि सगळी काळजी घेऊन तुम्ही हे कार्यक्रम करताय. सादर करतो हो. आणि त्यातून पण कोरोनाचा सुद्धा म्हणजे समाज प्रबोधन केल्यासारखं काम आम्ही करतो त्यातून. अरे वा, मग ते कशा पद्धतीने करताय तुम्ही प्रबोधन? म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा किंवा कोरोनाला घाबरायचं नाही असं एक गाणं रचलेलं आहे. अरे वा, खूप छान. हे तर तुम्ही समाज प्रबोधनाचं कार्य करताय या तुमच्या व्यवसायातून. आणि आता ह्यासाठी पासून खंडोबाजी सर झाली तिथून पुढे जास्त जात कार्यक्रम चालू होतात. शुभेच्छा तुम्हाला, तुमचे कार्यक्रम चांगले होत यासाठी आणि आपण कोरोनापासून मुक्त राहो यासाठी सुद्धा. अगदी बरोबर. आणि शासनाने दिलेले नियम सर्वांनी पाळले पाहिजे निश्चितच, तेव्हाच आपण कोरोनातून मुक्त होऊ शकू ना. हो हो. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मी पंढरपूर प्रशांत शिंदे बोलतोय. प्रशांत शिंदे. हा, म्हणजे 2 महिन्यातून फोन लावलाय मी. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. बोला, आज काय ऐकायचंय? लक्ष्मण बिरडे यांचा स्मृती दिन 16 डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्त लक्ष्मण बिरडे यांच्यावर एखादं चित्रगीत केलेलं गाणं ऐकावं असं वाटतं. एक चांगला कलाकार आपल्यातून गेलेला आहे. हो. कारण की एक बडकर एक चित्रपट देऊन प्रेक्षकांना हसून खेळून खुर्च्या खेळणारा कलाकार. अगदी अगदी. बरेच चित्रपट सुपरहिट असे दिले महेश पठाण बरोबर यांच्या बरोबर त्यांचे खऱ्या अर्थाने मैत्री आणि त्या दोघांचे वेगवेगळे चित्रपट पाहण्यास मिळाले. हो. कारण की कॉलेजमध्ये असतानाच छोट्या मोठे ऑर्केस्ट्रा किंवा कॉलेजचे बाकीच्या कार्यक्रमात भाग घेऊन हा कलाकार पुढे आला. खरं तर टुरटुर या नाटकापासूनच त्यांना खऱ्या अर्थाने एक चांगली संधी मिळाली कलाकार म्हणून. आणि तिथूनच त्यांनी लेख चालली सासरला या चित्रपटापासूनच पहिल्यांदा पदार्पण करून एक कलाकार म्हणून नाव आपलं घोषित केलं. आणि तिथून त्यांची कारकिर्दी सुपरहिट झाली. कारण की झपाटलेला म्हणा किंवा दे दनादन सराट धडाकेबाज असे वेगवेगळे चित्रपट दिले त्यांनी. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला कलाकार. आणि त्यांचा अशीही बनवा बनवी मधला तर एक स्त्रीचा रोल सगळ्या रसिक श्रोत्यांच्या मनावर ठसलेला आहे. कारण की 1985 हा अशी बनवा बनवी आणि केवळ लक्ष्मण बिरडेच्या भूमिकेसाठी आज प्रेक्षक वर्ग चित्रपट पाहतो. कारण की त्यांची अप्रतिम अशी भूमिका त्यांनी निभावलेली आहे. कारण की सचिन बरोबरचा हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट मानता येईल. हो. त्यातलंच एक गाणं ऐकायचंय मला, हृदयी वसंत फुलताना. कारण की आपल्या आकाशवाणीवर बरेच कार्यक्रम मी ऐकतो. कारण की मला चांगले वाटतात बातम्या वगैरे आहेत तुमच्या औरंगाबादच्या किंवा आपल्यावर आपली पसंत असे कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम, हिंदी मराठी दोन्ही गीत ऐकायला मिळतात. आपल्या आवडीचं हे गीत ऐकूया. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, नमस्कार भाई. नमस्कार. मी गणेश भवरे बोलतो. हा भवरेजी, बोला. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आम्हाला आपल्या आकाशवर खूप प्रेम असल्यामुळे आम्ही पण कॉल करतो. आम्हाला खूप कार्यक्रम आवडतात. तुमचे तर भरपूर मित्र झालेले आहेत. हो ताई, कसे आपल्या आकाशवरमुळे खूप मित्र बनले आमचे पण, या कारण आम्ही कॉल करतो. आणि खरं हे कृपा आपल्या आपल्या आकाशवाणीचे. आज कुठले गाणं ऐकायचे, काय फरमाईश आहे आपली? हा ताई, आता कसं आपले मित्रच बनले तर मित्राबद्दल गाणं ऐकायचं. बर, तर काही माझे मित्र पण आहे नाशिकचे, बळवत आहे ते आपले आष्टीचे सैद इनुस सागुते, अजून कुष्ठबद्धचे परिन हागोने, माझा लायना भाऊ विष्णू भोवरे, बीडचे सय्यद सादिक, अजून आपले धनंजय वाघ, बाळासाहेब देवकर, आरिफ, साहेबराव पाटील. प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांची मैत्री तुमची आकाशवाणीमुळे घडून आलेली आहे. हो ताई. ठीक आहे, ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. माझा पहिलाच फोन आहे ताई या तुमच्या. स्वागत आहे सर. आपलं नाव सांगा ना. हो, नाव सांगतो. माझं नाव आहे ढगे हौसाजी गंगाराम. ढगे सर बोला, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मी शिर्ली तालुका बिर्ले जिल्हा नांदेड इथून बोलतो आहे ताई. नांदेड इथून बोलताय? जी हा, तालुका बिर्ले जिल्हा नांदेड. बर बर, तिथपर्यंत आमच्या कार्यक्रम ऐकायला येतात, छान. हो ताई, पहिला आम्ही ज्यावेळेस MW होत त्यावेळेस तुमचे स्पष्ट येत होता आवाज. पण आता तुम्ही FM मध्ये गेलात ना. हो. तर आता मोबाईल ऍप वरून उपलब्ध झाल्यामुळे आम्ही मोबाईल ऍप वरून गेल्या 4 महिन्यापासून तुमचे कार्यक्रम ऐकत होतो मी. वा 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 वा. तसं मी पहा औरंगाबाद, पुणे, जळगाव, मुंबई 1980 पासून रेडिओ ऐकत होतो मी. अरे वा, तुम्ही तर खूप जुने श्रोते आहात आपले. आजपर्यंत ताई माझ्या घरामध्ये अजून TV नाही, रेडिओ संतच आहे. आणि तुमचे जे आपली आवड आहे जे उर्दू मध्ये कार्यक्रम आहे बघा सबरंग,
हे सुद्धा मी त्याच्यामध्ये एकदा फोन केला होता ताई. अच्छा. आणि हे फोन परमाईश 2 मंगळवार झाला ऐकायला लागलो मी रात्री 10 ते 11. आणि त्याच्यामुळे आता मी तुम्हाला कॉल केला ताई. बरं, कुठलं गाणं ऐकायचंय मग तुम्हाला आज? तर मी तुम्हाला ताई एक गाव 12 भानगडी मराठी चित्रपट आहे, गीत आहे जगदीश खेपूडकर, संगीत आहे राम लक्ष्मण आणि गायिका आहे कृष्णात कल्ले. थोडस म्हणून दाखवतो तुम्ही ऐका. हवा मारून चाका मध्ये याच्याकरता माझ्या घरचे 2 नाव सांगतो ताई. सांगा. माझी पत्नी सौभाग्यवती संगीताबाई आणि मुलगा आहे गंगाप्रसाद डगे आणि माझी मुलगी आहे अश्विनी डगे, नातू आहे ऋतुराज आणि दुसरा सत्यम कदम आणि कृतिका कदम. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत कार्यक्रमात फोन केला. हां, फोन फरमाइश. मैं गुलमंडी से जगन्नाथ बसे बंधु बात कर रहा हूँ. बहन जी बोलो, आप कैसे हैं? परमात्मा की कृपा है और हमारे सब आकाशवाणी की उद्घोषिका बहन भाई अधिकारी वर्ग का सब सप्ताह में एक बार बराबर हमारे वार्तालाप हो जाते हैं सब. तो देखिए, आज ना इस कार्यक्रम के माध्यम से मैं ऐसे एक महान गीतकार को याद करने जा रहा हूँ जो हमारे बीच नहीं है. 14/12/1966 को उनका निधन हुआ था. 54 वर्ष हो रहे हैं स्वर्गीय शैलेंद्र जी को. शैलेंद्र जी के गीत लिखने का सफर राज कपूर साहब की फिल्म बरसात से शुरू हुआ था और निर्माता के रूप में उन्होंने अंतिम फिल्म तीसरी कसम इनके लिए लिखे हुए गीत आज भी सदा बहार हमेशा जवां रहेंगे. जी जी जी. तो बसे बंधु की तरफ से मैं आदरांजलि दूंगा पहले, और साथ में राज कपूर साहब का भी नाम लेना जरूरी है. तो दोनों ने मिलकर जितने भी संगीत और गीत और फिल्में बनाए हैं, अभिनय किया है, हमेशा अजरा अमर रहेंगे इनकी सब फिल्में और गीते. सही बात है. तो एक फिल्म बहुत प्यारी आई थी अनाड़ी. फिल्म का नाम तो अनाड़ी था, 1959 में बनी थी, जिसका मैं गीत सुनने जा रहा हूँ. जी. गीत के बोल है, किसी की मुस्कुराहटों पर हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. बहन जी, ये गीत की विशेषता बहुत ही बढ़िया है. राज कपूर साहब अभिनय शोमैन केवल भारत सिनेमा जगत में एक ही हुआ है, शोमैन. तो ऐसे महान कलाकारों को आज मैं दोनों को याद करूंगा और एक गीत सुनना चाहूंगा. मित्रों के नाम ले सकता हूँ, इजाजत है? जी ले लीजिए ना. आदिश महाराज जी वैष्णव हमारे मुंडा के पुजारी जी है और रामू भैया लिंगायत है, अजीज भाई और सत्तार भाई किराने वाले हैं, और हम सब बैठ के बसे बंधु परिवार सुनेंगे. और एक हमारे जो मुंडे के व्यापारी है ना, वो आपको हमेशा याद करते हैं बहन जी. जी, उनका शुभ नाम मनसाराम जी, SSD वाले. अच्छा अच्छा. तो कार्यक्रम सुने बगैर दुकान पर ही नहीं आते हो और आपको भी धन्यवाद देता हूँ, आप भी सब श्रोताओं को लेके चलते हैं कार्यक्रम प्रस्तुति में. अच्छा, आपका भी योगदान रहता हमारे लिए. सुनते हैं, धन्यवाद दूंगा बसे परिवार की ओर से. जी बसे जी, आपको भी धन्यवाद. सुनते हैं आपकी पसंद का ये गीत, फोन किया इसलिए धन्यवाद.